हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मला आशा आहे की आपण सगळी मजेतच असणार. आज आहे संकष्टी चतुर्थी, त्याच्यामुळे मी एकदम लेट चालले आहो आणि बंटीला फोन लावत आहो. काही बंटी मला फोन उचली नाही, झोपला असं अजून. त्याला वाटला संकष्टी चतुर्थी आहे म्हणजे आज सुट्टीच आहे. माझा रेल्वे कोणी करून थोडा थोडा मावर एक एक दीड दीड किलो तर लावायचा बसून बसायचा. बघायचा कोणी येतं आखे दिवसात. आता आंघोळ केले, आता मी चहा पिताव तर लगे इशा निघताव. बघा चहा आणलेला मस्त गरमागरम, खाऱ्या ढकल्यात देईन आणि इकडे आठच वाजल्या. तर आता चहा पिऊन घेता आणि लगे दिशा मी निघताव. आज मी कुठे घेऊन जाताव? आपले जागवारला थोडा आराम देताव, पर आज इला घेऊन जाव. बरेच दिवस झाले चालवायला भेटे नाही, भाऊच्या दुकानात असतं म्हणून. चल बाबा. पेट्रोल पेट्रोल पेट्रोल, हाय हाय पेट्रोल या. मग चला मग निघू आणि दुकानावर भेटू. आताच दुकानावरती आले आहो आणि आपला जो गल्ला आहे याची पहिली पूजा करून घ्याव, अगरबत्ती लावू याला, मग पुरा आपण काम चालू करू. साफ सफाई करायची बाकी आहे. यावरती प्लास्टिक आहे. यो बघा, आई मला काढून दे नाही, मला काढू नको बोलतं. आता मग बोलतो असं डाक पडते म्हणून त्याला तसाच ठेवले. टायगर, हे टायगर, टायगर तू एकच मित्र आहेस माझा. लगेच आवाज दिल्या दिल्या लगे मान वरती करत. झोपले तुला? हा किती झोपत. अरे हा जेवणासाठी तर उठ. याची एक सवय, पाणी पडला ना बाहेर निघणार नाही, इशा खाली उतारणार नाही हो. याला जवळ जेवायला आणून द्यायला लागतं. सगळा सगळा अत्ता लागतं याला. बघला किती मस्ती. टायगर टायगर शेपटी का आलो तर इकडं बघ. हे टायगर ऐक, मारू ग मारू ग तुला. याला किती मारा यो काहीच करणार नाही. बघा तर गुड बॉय गुड बॉय. नाश्ता करायला या. मस्त खिचडी पाठवून दिलेली आहे, लाईक कमी दिलेली आहे. औषधी माझ्या पोटान लाईक कमी वाटेल. या तुम्ही पण या नाश्ता करायला. विसरलं तुम्ही गरीबाला? विसरले. द्या ना दूध, द्या ना. अर्धा लिटर द्या आणि ते वाटाणे आहेत ग पार्सल जा, ते पण द्या. पाव किलो द्या फक्त. तर गाईज मी आले आता घरी आल्या ना. एक मिस्टेक झाली जाम मोठी, कारण की आईने मला दही सांगला, मी त्याला जाऊन दूध आणला. दही सांगला तर मी दूध आणला. आता परत घेऊन या पण वापर नाक्याव झालं. इथं नाही भेट आपली तर बघता. इथं बघता, इथं आहे ना आपली तर डेअरी, तिथं जाऊन बघता दही भेटते का नाही. खिचडी जाम भारी लागते सकाळी. खिचडी ही साबुदाण्याची खिचडी आहे आणि ही बटाट्याची बनवली. थँक साबुदाण्याची. बटाट्याची चहा दे ना, चहा दे ना, चहा दे ना, चहा दे. गरम कर, तिथं बंद कर, बंद कर. हां चालू कर. लागली नाही ती. तर आताच पोचल्या दुकानावर आणि जसा इथं इथं आलो लगेच दुसरा काम लावला. आता बोललं सोडलेला बिड्डा घेऊन ये, तो बोललं घरा घेऊन जा. म्हणजे एक हाती मला कामात येत नाही, असते असे थांबून थांबून कामं येतात. आणि दुसरा पण दिले अखेर रस्त्यानं जा आणि डेट बघ कुठं भेटतात. आता ते डेट पण बघायला जाता कुठं भेटतात. डेटांचा जरा डेट जरा भेटत नाही. कोणची तर असेल लवलेलं तर बाबा घरा घेऊन ये आम्हाला. डेट का डेट भेटत नाही. चार दिवस झाली गाव असतं भेटला. मी पण बघता रस्त्याला कुठे डेड भेटतान आणि बिड्डा पण घेऊन येता. सोडलेला बिड्डा तर असणार कोणा आपल्याला कुठल्या गोष्टीचा. सगळा हत्ता पाहिजे आपल्याला.
म्हणजे पैसा गेलेला झाला पण तारास घेता कामा नाही अशी गोष्ट मेन. जो बघा बिड्डा हल्ली फुगवलेला आहे, सोडलेला काही भेटला नाही, सोडलेला भेटला नाही ना, डेट पण कुठंच नाही, कोण नाही आली अजून, अख्खा गाव फिरलो कोण नाही, दमलो फिरून फिरून माहिती आहे. अर्धा फुगला नाही, अर्धा फुगले डेट भेटलो बघ, 10 रुपयाला 10 रुपयाला सांगू नको कोणला. हा आपण लावित होतो तेव्हा लोकांना आवडू 10 रुपये 20 रुपये देत होतो. हो लोकांना फुकट आहे अजून. हे बघा आमचं सरपण आलं, आज कुठलीही वस्तू कुठेही फुकट मिळत नाही, फक्त घेणार आणि त्याच्या मोहिमेचा मोबदला दिला पाहिजे आपल्याला. काकऱ्या काढणार या आणि काकरे आणले आणि डेटांचे बरोबर काकऱ्या फ्री. किशोरने किती कक बनवली आमच्यासाठी, म्हणजे माझा उपास नाही तरी सगळ्यांसाठी बनवलेला. हे डाल कणाचं वाजे साबुदाण्याचं वाडे ना, आणि इकडं क कोथुंबीरची वड्या बनवली, आणि एक खिचडी भात येन माझ्यासाठी खिचडी बनवली, तिला माहीत आहे मी उपास करीत नाही म्हणून माझ्यासाठी खिचडी भात बनवून ठेवलेला. तर बघा मिरच्या पण त्या कालच्या असते, कालच्या ना कालच्या पापड करे. कुठे चालता रे, चालता कुठे सार दुकाना म्हणा आलास, जा मुंबईला यादा फिरायला. आता मी आल्या आपल्या दुकानावरती, आल्या आल्या आणि दुकान लावून बसल्या, म्हणजे दुकान लावायची गरज नव्हती आज अख्खा दिवस. नाव कर तुझा, शिवाला ठेवलेला अख्खा दिवस दुकान चालू होता, शिवाला बसवलेला बिचाऱ्याने कपोला, 3500 धंदा गेला आज. भले तो मालकारी आहे पण धंदा करायला काही वाटत नाही त्याला, तो आरामात तो मच्छी देता. सो गाईज लवकरात लवकर येऊन, ताजा मावरा आहे, आज संकष्टी आहे, आज नका येऊ, लागला तर उद्या या खायला, पण या आणि एकदा व्हिजिट करा काय टेस्ट असते, एकदा येऊन बघा तुम्ही, खूप चांगल्या प्रकारे ताजी मच्छी भेटेल. तर लवकरात लवकर व्हिजिट मारा सर्वांनी, आणि मच्छी घेऊनच जा, बघायला नका येऊ घ्यायला. तर आता मी ते एक छाप येऊन घेता आणि माझा जरासा काम तुम्ही करून येता. रोज टाका तुम्ही आपल्याला, युट्यूब फॅमिली आपल्याला भेटायला आले, अंबरनाथ वरून आले ते. मी आईंचा फॅन आहे, आईंचा फॅन नाही आईंचा फॅन आहे मी, आणि आईला बघून मी आलो इथं. आणि रोशनचा पण फॅन आहे मी, पण माझं नाही चिटिंग घ्या, मी नाव सांगेन आईला, नाव सांगेन आईचा पण फॅन आहे, रोशनचा पण फॅन आहे, तुमचाही फॅन आहे.